दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी काल आपत्तीजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर विरोध दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अबौद्ध लोकांना बोलावून त्यांना प्रमुख पाहुण्यांचे स्थान देणे चुकीचे आहे. त्यांच्या जागी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर व तसेच बाळासाहेब आंबेडकर यांना का बोलवले जात नाही असा सवालही त्यांनी केला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी लोकप्रिय होऊन खासदार आमदारपद भूषवावं आणि मग दीक्षाभूमीवर यावं असंही ते म्हणाले. सुधीर फुलझेलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नागपूरचे महासचिव उत्तर देताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे जे वंचित समूहाचे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावर आभूषित करण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असून अकोला परिषदेमध्ये तब्बल 27 वर्षे एक हाती सत्ता चालवली आहे. दीक्षाभूमीला व्यवसाय भूमी बनवण्याचे कार्य सुरू आहे असेही राहुल देहीकर म्हणाले. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे 8 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीसमोर आंदोलन केले जाणार आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की सुधीर फुलझेले जे आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव यांनी काल पत्रकार आहेत बागडे म्हणून त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्न विचारता क्षणी त्यांना म्हटलं की तुम्ही ह्या लोकांना बाकीच्या लोकांना जे बोलवता अबौद्ध लोकांना तुम्ही दीक्षाभूमीवर प्रमुख पाहुणे किंवा वक्ता म्हणून बोलवता तिथे तर त्यांना बोलवण्याच्या वेळेस तुम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत त्या नातूला म्हणजे प्रकाश आंबेडकर आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांना तुम्ही दीक्षाभूमीवर का नाही बोलवत दसऱ्याच्या कार्यक्रमाला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये का बोलवत नाही. ते त्यांचं उत्तर असं होतं की त्यांनी तिथे लोकप्रियतेचा मुद्दा उपस्थित केला की बाळासाहेब आंबेडकरांनी पहिले लोकप्रिय व्हावं असं त्यांनी म्हटलं आणि लोकप्रिय व्हावं म्हणजे कसं व्हावं त्यांनी खासदार बनावं आमदार बनावं आणि मंत्रीपद भूषवावं आणि असं त्यांनी लोकप्रिय व्हावं. त्यांना हे माहीत नाही का की बाळासाहेब ऑलरेडी खासदार होते आणि खासदार असून त्यांनी अकोला जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 20 ते 27 वर्षापर्यंत एक हाती सत्ता चालवलेली आहे. अनेक आणि अनेक वंचित बहुजन आघाडीचे जे वंचित समूहाचे लोक आहे त्यांना वेगवेगळ्या पदावर त्यांनी आभूषित केलं आहे आणि त्यांना सत्तेपर्यंत पोचवायचं आहे. आणि ह्या सुधीर फुलझेलेची तर स्वतःचं कार्यकर्तृत्व काय आहे म्हणजे ते जेव्हा त्या घटनेचं सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहून ठेवलं म्हणते कुठे लिहून ठेवलं माहीत नाही. हां आता लिहून ठेवल्याचं स्मारक समितीमध्ये सुद्धा घटना असेल की बा समितीमध्ये सदस्य म्हणून कोणाला घ्यावं आणि तुमचं कार्यकर्तृत्व काय आहे की तुमचे वडील तिथे होते म्हणून तुम्हाला सदस्य एक सदस्य नाही तर दोन दोन सदस्य बनवले तिथे. हां एक सुधीर फुलझेले आणि त्यांचे भाऊ आशिष फुलझेले आनंद फुलझेले आणि यांना बनवून तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांवर लोकप्रियता सांगायची बात करता की ज्या माणसाला पूर्ण देश आणि विदेशात सारे लोक ओळखतात तर त्यासाठी आमची मागणी असं आहे. आणि त्याच्यामध्येही स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहे नागार्जुन सुरई ससाई हेही गप्प कसे बसतात हेही माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे दीक्षाभूमीची यांनी आजपर्यंत जे काही केलं आहे याला व्यवसाय भूमी जे बनवण्याचा प्रयत्न चालू आहे जशी की दीक्षाभूमी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे व्यवसायाचा वापर करून राहिले असंही दिसते त्याच्यात. तर याच्या निषेधार्थ आम्ही 8 ऑक्टोबरला दीक्षाभूमीच्या गेट समोर आंदोलन करणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे. व्हीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.